एवी रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रथसप्तमी निमित्त स्पेशल अशी तीळ गुळाची पोळी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत. सोबतच साजू रवा तुपाची रेसिपी सुद्धा बघणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. यंदा दुधावरील साईचे लोणी काढून तूप कसे बनवायचे ते बघूया. ही 4 दिवसाची साय आहे, ती आपण जमा केलेली 4 लिटरवरची. अशा प्रकारे एक अर्धा तास आधी मी डबा फ्रीजमधनं काढून ठेवला आहे. आता ह्याला आपण ह्या रवीनी घुसळणार आहोत. आता या साईला आपण विरजण न लावता नुसत्या साईचं काढतोय. दही लावलेलं नाही आहे विरजणचं. अगदी 5 मिनिटात निघतं लोणी, बघू शकता तुम्ही. बघा, काहीच वेळ लागला नाही. आता ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे. परत फिरवायचं. थोडं उडतं ना म्हणून मी दबा घेतला आहे. थोडं मोठं भांडं घ्यायचं. हे बघा, निघायला सुरुवात झाली. अजून थोडं पाणी घालूया. बघा, एकदम छान निघून आलंय, बघू शकता. आता हे फिरणार पण नाही, आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी म्हणजे हे चक्क दूधच आहे. ते आपण दहीसुद्धा लावू शकतो याचं, किंवा कॉफी बनवू शकतो. आता हे आपण पातेल्यात काढून घेऊ. हे बघा, चक्क दूध आहे ते. आणि हा आपण कसंही यूज करू शकतो, म्हणजे आपल्याला लोणी पण मिळतं आणि आपलं दूध पण होतं. हे बघा, हे अशा प्रकारे छान निघालं. आता परत एकदा पाणी घालायचं आहे आणि परत फिरवायचं थोडंसं. आता तुम्ही किती पाणी घालू शकता हे तुम्ही पोळीसाठी, पोळीची कणिक भिजवायला किंवा भातात घालायला, तांदूळ धुवून जेव्हा आपण भात लावतो तेव्हा हे पाणी वापरू शकतो. भाकरी करताना अगदीच पाणी असतं हे, न फेकता आपण तसं यूज करायचं. हा जार भरून पाणी लागलंय आपल्याला. बघू शकता हे अगदी साधं पाणी आहे. हे आपण कणिक किंवा भातासाठी वापरू शकतो. आणि लोणी बघा, असं सुंदर निघून आलेलं आहे. आता हे चमच्याने काढून एका पातेल्यात आपण गरम करायला ठेवणार आहोत. बघा, जराही पाण्याचा थेंब नाही किंवा काहीच नाही, मस्त निघून आलं आणि सोपं अगदी. आता हे छान पातेल्यात काढून घेतलंय आणि गॅस लावून घेऊ. सुरुवातीला मोठा ठेवायचा, ते छान वितळेल असं. असं छान. किती सोपी पद्धत आहे ही लोणी काढण्याची. नाहीतर केवढं विरजण लावा, मग एक दिवस थांबा, रात्रभर ओव्हरनाईट थांबावं लागतं. आता हे छान हे झालंय. आता हे पण याचं आपण याच्यामध्ये असं काढून घेऊ शकतो. गॅस मोठाच आहे माझा. हे अगदी असं गरम याच्यावर घालायचं, परत सगळं निघून जाणार. किंवा हाताने काढायचं. आता छान वितळलं हे लोणी पूर्ण आणि हे असं झालंय, बघू शकता. आता गॅस सिम करा, कारण एकदम वरपर्यंत येतं ते. आता हे लोणी होईपर्यंत, तूप होईपर्यंत आपलं आपण
पोळीसाठीच बघूया। तिळगुळाची पोळी करायची आहे ती, त्याचं साहित्य बघूया। आपल्याला आता तिळगुळाची पोळी बनवायची आहे, त्यासाठी लागणारं साहित्य बघू। हा गूळ अगदी छान कापून घेतलेला आहे सुरीनी। हे खोबरं आहे, हा दाण्याचा कूट आहे, एकदम बारीक कट भाजून कूट केला आहे, आणि हा तिळाचा आहे, आणि ही सुंठ पावडर आहे। सुंठ पावडर टाकल्याने चव खूप छान येते याची, आणि ही जायफळ पावडर आहे। तुम्ही वेलची पावडर पण यूज करू शकता याच्यामध्ये। आता पोळीसाठी लागणारं साहित्य बघू। ही कणिक घेतली आहे मी आपली रोजच्या वापरण्यातली। हा मैदा घेतला आहे, आणि हा हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, आणि हा एकदम बारीक रवा घेतला आहे, आणि ह्या सर्व मिश्रणाला आपल्याला या तेलाचं मोहन लागणार आहे। तर ह्या सर्व ह्या चार पिठामुळे काय होईल, आपली पोळी खूप खुशखुशीत होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही कणिकसुद्धा आणि मैदा असं सुद्धा यूज करू शकता, अर्धी कणिक अर्धा मैदा, पण मी हे चार पिठं वापरले आहे, त्याच्यामुळे जास्ती खुशखुशीत होते पोळी। बघू शकता तुम्ही, हे तूप आपल्याला तयार झालंय आपल्या याच्यासारखं छान। हे बघा, आणि खाली हे पण लागत नाही जास्ती, दाखवते तुम्हाला मी। हे बघा, मस्त झालंय अगदी, आणि किती छान, चार दिवसाचं तूप, चार लिटरवरच्या साईचं तूप एवढं निघालं बघा, मस्त। आता मंद गॅस केलाय, आणि हे पॅन ठेवून घेतलंय। आपण हे एक चमचा तूप घेतलंय, अगदी छोट्या चमच्याने त्याला वितळून घेऊ। आपल्याला गूळ बनवायचा आहे, आता गुळाची तिळगुळाची पोळी म्हणून, त्यासाठी हे आपण पॅन गरम करून घेतलंय। आता छान गरम झालंय, आता गूळ घालूया आपण। हा एक वाटी गूळ आहे, आणि हा चिक्कीचा गूळ नाही आहे, अगदी आपण नेहमी घेतो तो वापरण्यातला। चिक्कीचा गूळ पोळीसाठी बहुतेक वापरला नाही जात, कारण ती पोळीमध्ये पसरत नाही तो गूळ, म्हणून आता याला छान असं वितळवायचं आहे, आणि गॅस सिमच ठेवायचा, आणि हलवत राहायचं या गुळाला, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही यातला कडा दिसला नाही पाहिजे, छान एकदम वितळला पाहिजे, त्याला पाक नाही करायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे, आणि हा जर लवकर वितळवायचा असेल तर एक चमचा पाणी घातलं तरी चालतं। पण मी नाही घालणार आहे, होऊन जाईल एवढा छान, हे होईल, बारीक चिरला आहे ना त्याच्यामुळे होऊन जाणार। बघा, हा वितळत आलेला आहे, पण एक दोन खडे दिसतात आहे, तोपर्यंत आपण त्याला फिरवूया, चालवत राहायचं असं। अजिबात पाक होऊ द्यायचा नाही आहे त्याचा आपल्याला, तेवढी खबरदारी घ्यायची आहे। हे बघा, अगदी पूर्ण एकूण एक खडा छान पाणी न घालता विरघळला आहे। आता आपण याच्या सगळे जिन्नस घालायचे आहे, दाण्याचा कूट, खोबरं। आता गॅस बंद करूया। बघा, मस्त झालंय। आता ह्याचं आपण सगळं घालून घेऊ साहित्य। आता हा तिळाचा कूट घालून घेतलाय,
हा दाण्याचा पूड सम प्रमाणात घ्यायचं किंवा तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता। तिळाचा पूड जास्त हवा असेल तर ते तिळाचा पूड घालायचा, नाही तर मग सम प्रमाणात घ्यायचं। आता हे खोबरं घेतलंय आपण, बघू याला आणि जर त्याला लागत असेल तर आपण परत घालू शकतो जे पाहिजे ते, म्हणजे या साहित्यांमधलं सगळं त्याचा गोळा बनला पाहिजे छान। गॅस बंद केलाय बरं का मी, परत आपण एक एक चमचा घालूया। सगळं परत एक एक चमचा घालून घेते मी। बघा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि याला गार होण्याची वाट बघायची आपण। आता हे बघा हे छान झालंय ना, आता हे गार झाल्यावर आपला याचा गोळा बनणार। सगळं छान मिक्स करायचं आणि ही सुंठ पावडर जी आहे ती पण एक छोट्या चमच्यानी अर्धा चमचा घालूया आणि जायफळ पावडर पूर्णच घेऊ। मी एक अर्धा चमचा घेतली आहे ती। आता हे पण छान मिक्स करून घेऊ। आता हे चारी पीठ आपण त्या बाउलमध्ये घेऊन एक छान घट्टसर उंडा करून घ्यायचा आहे। आपण जे भिजवतो तसंच रवा, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि मैदा आणि त्याला हे मोहन असं छान घट्ट भिजवून घेऊया। हे छान आपण असं भिजवून घेतलंय बघा आणि याचे छान छोटे छोटे गोल करून घेऊ आणि तिळाच्या याचे पण करून घेऊ। आपल्याला जेवढी छोटी मोठी कशी पोळी हवी आहे त्याप्रमाणे हे बनवायचं आहे। बघा हे आपल्या गुळाचं पण छान झालंय सारण पोळीमध्ये भरण्यासाठी। याचे पण आपण गोल बनवून घेणार आहोत, थोडासा गरम आहे म्हणून छान गार झाला ना की तो गोळा पण छान पटकन होतो। थोडा जरासा गरम आहे पण गोळा बनवू शकतो आपण। हे बघा किती छान, एकही कणा नाही आणि त्याच्यामध्ये ह्याचे पण आपण तसेच बनवून घेणार आहोत। आता आपण पोळी लाटून घेणार आहोत। थोडा पिठाचा हात लावायचा आणि त्याला अशी वाटी बनवायची। अशा प्रकारे आणि हा आपण गुळाचं जे बनवलेले सारण आहे ते आपण याला खाली दाबायचं आणि हा कणकेचा उंडा आहे
हा जो गोळा आहे हा वर आणायचा. सेम पुरणाची पोळी बनवतो आपण त्याच टाईप. आणि हे असं छान बंद करायचं. आता ह्याला छान लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ लावायचं. थोडं थोडं पीठ लावून आपण याला लाटून घेणार आहोत छान. आणि याला छान शेकून घेऊ. तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण शेकून घेऊ याला. अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या करून घेणार आहोत. थोडस आपण तूप लावून घेऊ. तूप तेल दोन्ही कुठलेही लावू शकता तुम्ही. तेलाने पण केलं जाय हरकत नसते. थोडा कमी ठेवायचा गॅस. आता हिला छान शेकून घ्यायचंय आपल्याला. वरनं पण तूप घालू शकतो आपण. परत घालायचं हे नाही मग. आता ह्याला छान सिमवर होऊ द्यायची. म्हणजे ती छान शेकते. तोपर्यंत आपण दुसरी लाटून घेऊ. आता बघा हे छान आलेलं आहे. समजा हे गूळ जर आपलं थोडस बाहेर आला वगैरे असं वाटलं ना, ते अशा प्रकारे आपण पीठ घालायचं. असं बघू शकता, हे असं घातलं की गूळ बाहेर येत नाही. समजा झालं असं तर. ती सुंदर झाली बघा, मस्त चमती. आता हिला आपण छान शेकू द्यायचं. मस्त होते अगदी. आता ही टंब फुगले, फक्त फुटली नाही पाहिजे. गूळ जर छान झाला ना आपला, पोळी नाही फुटत बघा, आहे ना मस्त अगदी सुंदर. बघू शकता. आणि ही सिमवरच करायची, त्याच्यामुळे मस्तपैकी खुसखुशीत होते ती. ही तिळगुळाची पोळी छान तयार झाली आहे. आपण ही पोळी सर्विंग डिश मध्ये काढून तयार झालेल्या तुपासोबत सर्व करूया. माझी ही तिळगुळाची पोळी व साजूक तुपाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करायला मात्र
विसरू नका। परत भेटूया पुढील मस्त छान रेसिपी साठी। तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा। धन्यवाद।